अधीन दाना वेरमणि सिक्खा पदं समादियामि कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खा पदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खा पदं समादियामि सुरा मेरय मध्य प्रमाद ठाना वेरमणि पदं समाधियामि। यानंतर बुद्ध पूजा होईल। ईपिसो भगवान समासंबुद्धो विद्याचरणं संपन्नो विद्याचरणं संपन्नो सुबुद्धो लोकोविदो अनुतरो पुरुष धम्म सारथि सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवती बुद्धया जीवितं पर्यंतं शरणं गच्छामि। एत बुद्धा अतीतात एत बुद्धा अनागता पशुपन्नात बुद्धा वंदामि सर्वदा। नति मे शरणं गायं धम्मो मे शरणं वरं एतेन सच वचनं गोतो मे जय मंगलं उत्तमंगेन वंदेय धम्म सपाद पुरोरुतम बुद्धो यो खलितो दोषो बुद्धो संतुतम यः किंचि रतन लोके विजेते विविध पुतु रतन बुद्ध सम्मति तस्मा सोति भवन्तु मे यो संतिन्द्रियो वर्बोधि मिले महारसेन मति विजित्वा तं बोधि गच्छामि अनन्तोन्नो लोकतमो तपनमामि बुद्धं बुद्धं नमामि। यानंतर भीमस्मृति होईल। दिव्य प्रभरत्नु साधुवर दान तु भूषण तु भीमराजा पंकजा नरवरा रत्न स्वराज उदारा भगवंता आमचा खरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्र धरिता करी तापलावर युरी रुद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण सुळती जाळिता उजाळिला आघातिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती मानव मानव बोलती स्वार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संगास मी भीम राजा भीम राजा भीम राजा। आता वाढली गेली जर आता हार बराबर करा पाहिजे। या ठिकाणी पहिलं सरणेत होईल। पहिल्या सरणेत येईल पहिल्या साधूला वधू वराच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण करेल। दुसऱ्या साधूला वर वधूच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण करेल आणि तिसऱ्या साधूला आपल्या हातामध्ये जे पुष्प आशीर्वाद रूपी आहे ते आपण आशीर्वादाच्या रूपाने त्यांच्याकडे वर्षाव करायचा आहे। नत्ती मे शरणं गायं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्ज वचनं होतु मे जय मंगलं। नत्ती मे शरणं गायं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्ज वचनं होतु मे जय मंगलं। नत्ति मे शरणं गायं संघो मे शरणं वरं एतेन सज्ज वचनं होतु मे जय मंगलं। सप पाप सहकरणं कुशल सौप संपदा सचित परियोदपनं एतं बुद्धानुशासनं सा साधु। साधु। या ठिकाणी हा मंगलपूर्ण आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न झालेला आहे अशी मी जाहीर करतो। जय भीम जय बुद्ध जय भारत।